विजापुर रोड परिसरातील पापाराम नगर मंत्री चंडक रेसिडेंसी या भागातील विस्कळीत पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करावा अशा मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आले. विजापुर रोड परिसरातील हद्दवाड भागात मोडणाऱ्या प्रभाग क्रमांक 23 मधील पापाराम नगर मंत्री चंडक रेसिडेंसी यासह माशाळवस्ती आदी भागात गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत पाणी पुरवठा होतोय. वारंवार मागणी करून देखील पाणी वितरणाची वेळ निश्चित केली जात नाही आहे. शिवाय कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. वेळीच पालिका प्रशासनानं प्रभाग क्रमांक 23 मधील नगरांमध्ये पाणी पुरवठा सुस्थितीत करावा अशा मागणीचं निवेदन बहुजन समाज पार्टीच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कोषाध्यक्ष प्राध्यापक नागनाथ गायकवाड यांनी दिली. प्रभाग क्रमांक 23 येथे गेली 10 वर्ष झाले, रात्री 10-11 पाणी येत आहे. आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून आम्हाला पूर्वी ज्याप्रमाणे सकाळी 6 पाणी येत होतं ते पहिल्यासारख्या सुरळीत आम्हाला 6 करून द्यावी. वारंवार इथल्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगून सुद्धा वारंवार अधिकारी हे दुसऱ्या अधिकाऱ्यावर ढकलत आहे. चोबे साहेबांना बोललं तर चोबे साहेब पण दुसऱ्यावर ढकला लागले. मोटरनं पाणी आम्हाला कंपल्सरी रात्री भरावं लागत आहे. एका नागरिक तिथल्या मोटरच्या पाण्यानं मोटरला शॉक बसून एक मेलेला आहे. अनेक महिलांना रात्रभर जागावं लागलं आहे. सकाळी उठून त्यांना काम करायचं असते, रात्रभर झोपही नाही त्यांना. साहेबांना आमची विनंती केलेली की निवेदन दिलेलं आहे की सकाळी आमच्या पूर्वी ज्याप्रमाणे पाणी होतं त्याप्रमाणे आम्हाला पाणी सोडायचं.